मुकाबले में गांव देवी चिंचपड़ा टीम चार ओवर का मुकाबला होगा और सेकेंड ओवर का ये पहला मुकाबला है। टॉस जीता बुलडोज टीम ने और पहले बल्लेबाज फील्डिंग करने का फैसला लिया, नौता दिया बल्लेबाजी के लिए बिल्कुल गांव देवी चिंचपड़ा टीम को। सलामी बल्लेबाज अर्षद परे और शेखर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। गेंदबाज तैयार, सुधीर किए गेंद, अच्छी गेंदबाजी, बिल्कुल गुड लेंथ स्पॉट के ऊपर पड़ने के बाद गेंद पैड और पैड के बीच में से जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति। चार ओवर का मुकाबला, सुधीर पाटिल जो कि गेंदबाज है बिल्कुल बुद्धि टीम की ओर से, दो गेंदें लगातार उन्होंने डॉट फेंकी। बल्लेबाज सेकंड के ऊपर अर्षद तरे, यहां डेटर बल्लेबाज है, बिल्कुल अच्छी बल्लेबाजी करते हैं, ज्यादातर छक्के उनके बल्ले से आते हैं। वही बल्लेबाज आप इससे एक बार स्ट्राइक पे इस ओवर की अगली गेंद, पटकी भी गेंद, शॉट अच्छा है, ऑन साइड में खेला बस्ट्रोक, ताकतवर स्ट्रोक, गेंद सीधा पहुंची मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। ये आगाज होता हुआ बल्लेबाज हर्षित तरह के बल्ले से पहला छक्का। तीसरे गेंद के ऊपर ये छक्का लगाते हुए बल्लेबाज हर्षित तरह टीम का निजी खाता ओपन किया और खुद का भी खाता ओपन करते हुए बल्लेबाज हर्षित तरे 6 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। तो छक्का आता बोल रहा, टोटल रन संख्या 6 रन आप देख सकते हैं। यूट्यूब के द्वारा भी कई सारे दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। दो खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर होंगे, ये मौका है बिल्कुल फील्डर के पास यानी कि बल्लेबाज के पास। तो गेंदबाज तैयार, फिर से एक बार चलिए मुकाबला शुरू कीजिए और गेंदबाज सुधीर पाटिल फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट अगली गेंद इस ओवर के। ये देखिए ओवर पिच बॉल और हेलीकॉप्टर शॉट लैंड होता है सीधा वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। ये दूसरा धमाका आता है बल्लेबाज अर्षद तरे के बल्ले से सीधा 6 रन। रिप्ले आप देख सकते हैं दोस्तों, क्या शॉट लगाया बल्लेबाज हर्षित तरे। मैंने पहले कहा दोस्तों ये हार्ड हिटर बल्लेबाज है, हमेशा उनके बल्ले से ज्यादा छक्के आते हैं और आप छक्के से शुरुआत की, लगातार 2 छक्के, टीम का टोटल स्कोर 12 के ऊपर पहुंच चुकी है टीम गांव देवी चिंचपड़ा। अच्छी बल्लेबाजी, शानदार शुरुआत अपनी टीम को दिलाते हुए ओवर के अगली गेंद, गेंदबाज तैयार, ये गेंद इस बार भी ऑन साइड में खेलना चाहते थे, थोड़े से नाराज होते भी खुद के ऊपर बल्लेबाज हर्षद। गेंद पड़ने के बाद दूर से डीप रहती भी जाते भी सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति। वापसी करना भी जानते सुधीर पाटिल, ये भी एक अच्छे खिलाड़ी अच्छे गेंदबाज है, दोनों टीम ही बड़ी है, एक तरफ बुद्धो टीम और उनको फाइट दे रही इसी मुकाबले में, इस साल की बहुत ही फॉर्म में है टीम गांव देवी चिंचपड़ा। पटकी भी गेंद, शॉट अच्छा, पीछे खेले हुक करते हुए और गेंद सीधा पहुंची बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और एक छक्का। के बाहर निकले, जगह बनाई स्ट्रोक के लिए अर्षद तरे ने, हुक किया गेंद को और सीधा गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। ओवर समाप्त होता हुआ पहला और पहले पावर पे में रन संख्या बन चुकी है गांव देवी चिंचपड़ा टीम 18 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। सुधीर पाटिल जो कि कांपे महंगे साबित होते इस ओवर में, पहली 2 गेंदें डॉट आई, उसके बाद में लगातार 2 छक्के, 5वीं गेंद भी डॉट और आखिरी गेंद के ऊपर छक्का आता हुआ। शानदार शुरुआत फ्लाइंग स्टार दिलाते हुए अपनी टीम के लिए बल्लेबाज हर्षित तरे। ओवर की समाप्ति और अब पावर पे भी समाप्त हो चुका है, 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ होंगे, अब कैसे बल्लेबाजी करेंगे उनके साथ देने आए, उनके साथ में बल्लेबाज शेखर। शेखर और हर्षित सलामी जोड़ी, सलामी बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं और गेंदबाज आ चुके दूसरे ओवर में अंकुश बॉम्बे। अंकुश बॉम्बे एक अच्छे गेंदबाज अच्छे खिलाड़ी है बुरदुल टीम के और आप पावर पे समाप्त दूसरा ओवर लेकर तैयार। सेकंड के ऊपर बल्लेबाज शेखर, शेखर के लिए गेंद टॉप एज लगती हुई विकेट कीपर बीट, शॉट थर्ड मैन का खिलाड़ी भी बीट और गेंद निकल चुकी है लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर, चौका।
कौन होता बस शेखर का और चौका आता उनके बल्ले से टोटल रन संख्या पहुंची 22 यानी कि 22 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर टीम गांव दे बीच इंस पड़ा। अंकुश बॉम्बे फिर से एक बात है यार ये स्लॉट में थे कि नॉन साइड में खेलने की कोशिश और अंपायर रतन मानरकर बताते हुए किन गेंद पड़ने के बाद अंदर आती भी और बल्लेबाज को बीट किया डॉट गेंद की समाप्ति। वापसी का प्रयास कर रहे गेंदबाज अंकुश बॉम्बे अपनी टीम के लिए क्योंकि पहले ओवर में 18 रन खर्च किए गेंदबाज सुधीर पाटिल ने। शॉट सामने खेलने की कोशिश वाडी सगा में खिलाड़ी मौजूद और शॉट अक्षर कबर के खिलाड़ी जब तक पहुंचे थोड़ी सी खराब फील्डिंग और तीसरे के लिए पलटे और यहां से तीसरा रन भी मुकम्मल। क्या बात है शानदार रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज के द्वारा जैसे ही देखा ना बिल्कुल शेखर ने कि शॉट अक्षर कबर के खिलाड़ी और पहुंच नहीं पाए गेंद के ऊपर तब तक मौका था शेखर और हर्षित के पास वैसे इस मौके का फायदा उठाया और 3 रन कंप्लीट किए टीम की रन संख्या पहुंची टोटल स्कोर 25 रन। दूसरा ओवर प्रगति पे चलता हुआ गेंदबाज तैयार अंकुश आप साइड के ऊपर हर्षित शॉट अच्छा गैप में है गेंद मिड विकेट में खिलाड़ी मौजूद और जब तक गेंद को उठाए फेंके तब तक 1 रन यहां पर कंप्लीट होता हुआ और 1 रन की मदद से टीम की रन संख्या पहुंची 26 के ऊपर। ये अच्छी शुरुआत है सलामी जोड़ी के माध्यम से गाउदेवी चिंसपड़ा टीम के लिए पूरी तरह से फ्लाइंग स्टार दिलाते हुए अपने टीम को क्योंकि जानते हैं मुकाबला बड़ा है प्रतियोगिता बड़ी है अध्यक्ष ट्रॉफी 2024 का पर्व आप दोस्तों एंजॉय कर रहे हैं। सभी दर्शकों का हम स्वागत करते हैं फिर से एक बार इस प्रतियोगिता में और चलते मैदान के अंदर फिर से एक बार ओवर द विकेट शॉट अच्छा प्रॉपर कनेक्शन स्वीट साउंड ऑफ द बैट और गेंद को सीधा पहुंचा स्टैंड में शेखर के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का। और लॉक किया गेंद को पूरी तरह से ताकत का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज शेखर और टीम की रन संख्या पहुंची 32-32 के ऊपर। ये ओवर में भी महंगी गेंदबाजी हो रही है बिल्कुल अंकुश बॉम्बे के द्वारा महंगे साबित होते हुए कमबैक करने की कोशिश आखिरी गेंद आती भी डॉट ओवर समाप्त होता हुआ दूसरा और दो ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है। पहले ओवर में 18 रन खर्च किए सुधीर पाटिल ने अंकुश बॉम्बे ने टोटल रन खर्च किए स्कोरर हमें बताएंगे बिल्कुल हमारे 14 रन खर्च किए उन्होंने महंगी गेंदबाजी और दो ओवर के समाप्ति के बाद गाउदेवी चिंसपड़ा टीम पहुंची है 32 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। यस अंपायर निरंजन सावंत सर चलिए पानी लेने लेके जाना है आपको पानी की मांग कर रहे हैं अंदर खिलाड़ी शेखर और चलते हैं तब तक डीजे मास्टर सुजीत के पास। स्कूल मिला के आप पार्टनरशिप देख सकते हैं बिल्कुल तेजी से हमें दिखाएंगे 7 गेंदों का सामना किया बल्लेबाज हर्षित तरे ने 19 के ऊपर बल्लेबाजी कर रहे उनका साथ दे रहे शेखर 5 गेंदों का सामना किया 13 के ऊपर बल्लेबाजी करे शानदार शुरुआत अपनी टीम के लिए दिलाते हुए सलामी जोड़ी सलामी बल्लेबाज ओपनिंग ब्लास्टर हर्षित तरे और शेखर। इस साल काफी फॉर्म में हर्षित तरे और शेखर यानी कि पूरी टीम गांव के बीच इंच पड़ा और उनके उतनी फॉर्म में चलने वाली टीम फाइट दे रही है बुर्दुल टीम एंडी शेट पाटिल इनकी टीम आप देख सकते हैं बिल्कुल बुर्दुल टीम और फाइट दे रही है चिंसपड़ा टीम। भूषण आते हुए भूषण पाटिल तीसरे नंबर के गेंदबाज और सेकंड पे सेट बल्लेबाज हर्षित तरे। ओवर की पहली गेंद पीछे खेला मस्तोक क्या बल्लेबाजी है और सीधा गेंद इस बार भी पहुंची स्टैंड में स्कोर लेग बाउंड्री लाइन के बाहर हर्षित तरे ऑन फायर सीधा चरण। लगाएंगे बल्लेबाज हर्षित तरे सिर्फ छक्के लगाएंगे बताते हुए जैसी गेंद आ रही है उस गेंद को सीधा स्टैंड में पहुंचा रहे शानदार बल्लेबाजी और टोटल स्कोर पहुंचा 38-38 के ऊपर पहुंची टीम
चिंस पड़ा। नितिन दादा मात्रे हमारे उनका उनकी टीम आप देख सकते हैं, बिल्कुल गाउद भी चिंस पड़ा टीम, ये देख सकते हैं हमारे मंच के ऊपर नीलेश यादव जो कि हार्ड हिटर खिलाड़ी है, निभाली पड़ा बी टीम के एक तरफ नारायण गांव के हमारे बालचंद्र दादा और गाउद भी काकड़बा टीम के खिलाड़ी मिन्नत दादा पावसे। गेंद वाइड है, अंपायर का फैसला वाइड आता हुआ, आउटसाइड डी ऑप्शन, टोटल रन संख्या 39। शानदार बल्लेबाजी करते हुए ये बल्लेबाज बिल्कुल हार्ड हिटर है, मैंने पहले कहा दोस्तों, और अब सिर्फ छक्के लगाते हुए ओवर द विकेट। चलिए तैयार नहीं थे फील्डर, तैयार नहीं थे अंपायर, डेट घोषित करते हुए इस गेंद को। शानदार प्रतियोगिता, सराहना करना चाहूंगा मैं बिल्कुल प्रदीप दादा मडवी उपाध्यक्ष जो नीलेश यादव, उसके बाद में बिंदास इसमें बालचंद्र दादा, हुए देखिए ये क्या करिश्मा किया है, एक हाथ में भी ये शॉट लगा सकते हैं, ये बताते हुए हर से उत्तर है, ये गेंद भी पहुंची स्टैंड के बाहर सीधा 6 रन। ये शॉट देखते हैं खास करके किरण पवार के बल्ले से और ऋषभ पंत जो कि खिलाड़ी है जो कि भाई हाथ के बल्लेबाज है, लेकिन ऐसे शॉट लगाते हो भी, और अब ये बल्लेबाज हर्षित्र है उसी तरह का शॉट लगाते हुए और एक छक्का, टोटल रन संख्या पहुंची 45 यानी कि 45 रन बन चुके हैं स्कोरबोर्ड के ऊपर। हर एक गेंदबाज के ऊपर पूरे जैसे अटैक कर रहे हैं बल्लेबाज हर्षित्र ऑन फायर। ओवर की बात करेंगे तो 2 गेंदे हो चुकी है, 13 रन खर्च किए गेंदबाज भूषण पाटिल महंगे साबित होते हुए। ओवर द विकेट से थे, अब राउंड द विकेट से आएंगे भूषण पाटिल की अगली गेंद, शॉट अच्छा है, फिर से एक बार खिलाड़ी है मौजूद, इनकी उनके पहुंच से बाहर गेंद निकल चुकी है मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, अब छक्के आ रहे थे और अब चौके की शुरुआत, ये चौका सुजीत भी बताते हुए पूरी तरह से दिल चुराते हुए हमारे दर्शकों का बल्लेबाज हर्षित्र है और लगातार छक्के चौके आ रहे हैं, टोटल पहुंची टीम की आप बात करेंगे तो 49 के ऊपर, 49 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। सामने उड़ाया गेंद हवा में है, इस बार खिलाड़ी मौजूद और ये प्रयास अच्छा था, ये प्रयास अच्छा किया फील्डर ने, व्हाट हैपेंड, अंकुश बॉम्बे वहां पर थे, शानदार प्रयास उनका भी और कैच नहीं ले पाए, लेकिन रन रोके अपने टीम के लिए, रन यहां से मिले 2 और 2 की मदद से 50 यहां पर कंप्लीट होती भी, गाउद भी चिंस पड़ा टीम की, 51 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। दर्शक भी काफी भारी तादाद में आते हुए उनका भी हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में, आज भी बड़ी टीमें आप देख सकते हैं इस मैदान के ऊपर खेल रही है। टॉप एज और अगेन फाइन लेग, थर्ड मैन के तरफ निकल चुकी है, फील्डर क्या पहुंच पाएंगे, नहीं पहुंच पाए और गेंद पहुंची थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर और एक चौका। डबल नहीं जानते हैं, सिर्फ चौके छक्के जानते हैं डीजे मास्टर सुजीत, और लगातार चौके और छक्के आते हुए टोटल 55 के ऊपर पहुंची। अब ओवर की गेंद शेष होगी आखिरी, और इस बार बल्ले का हिस्सा नहीं लगाया अंपायर बताते हुए डॉट गेंद की समाप्ति। बल्लेबाज हर्षित तरह कितने पे पहुंचे बताएंगे हमारे स्कोरर, अब तक बात करेंगे तो 41 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं, 13 गेंदों का सामना उन्होंने किया है, क्या शानदार बल्लेबाजी। ओवर समाप्त होता हुआ तीसरा, 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या पहुंची है 55 यानी कि 55 रन बगैर किसी विकेट के नुकसान के बाद डीजे सुजीत।
चलिए अगले मुकाबला होगा, आपको आना है टॉस के लिए। अगला मुकाबला होगा नीलेश यादव, हमें बताएंगे। तो आखिरी गेंद, आखिरी ओवर यहाँ पर चलता हुआ और पहले गेंद इस ओवर की जागृति स्पोर्ट ब्राह्मण करोले टीम के कप्तान और बालबी टीम के कप्तान, आपको टॉस के लिए आना है। चलिए आखिरी ओवर चल रहे हैं, आपको टॉस को आना है। ब्राह्मण करोले टीम और बालबी टीम के कप्तान, तो भागेश मात्र हमारे बिल्कुल कमेंटेटर काफी करीबी दोस्त और ये कमेंट आती भी उनकी, थैंक यू सो मच भागेश, हमारी कमेंट्री आपको पसंद आई और हम आपका भी शुक्रिया अदा करेंगे। शॉट अच्छा है, जो गेंद ने ऊंचाई ज्यादा, लंबा है कम और यहां पर आता हुआ विकेट, ये पहला विकेट का पतन, शेखर आउट होते हुए और पहला झटका, पहला विकेट मैदान से बाहर। कर जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की सराहना करना चाहो उनके भी, क्योंकि उनके बल्ले से भी देख सकते हैं आप, एक छक्का एक चौका यानी कि 3 रन भी आए, टोटल उन्होंने रन बनाए अपनी टीम के 13 रन का योगदान देके मैदान से बाहर होते हुए शेखर। आखिरी ओवर आदेश पाटिल जो कि गेंदबाजी कर रहे, 2 गेंदे अब तक हो चुकी इस ओवर की, आदर्श होंगे माफ कीजिए इस बार गेंद हवा में, खिलाड़ी पहुंचेंगे स्कोर की दिशा में और जब तक गेंद को उठाए तब तक 1 रन यहां से कंप्लीट, नए बल्लेबाज पहुंचे मैदान के अंदर तीसरे नंबर पे बल्लेबाजी करने के लिए, अर्जुन आते हुए, ये भी अच्छे खिलाड़ी है, हार्ड हिटर बल्लेबाज है और टोटल की बात करेंगे तो रन संख्या पहुंची अब तक 56 के ऊपर पहुंची टीम, गांव भी चेंज पड़ा और क्या अर्धशतक आएगा, क्या 50 लगा पाएंगे इस मुकाबले में बल्लेबाज हर्षतर है। 3 गेंद है, ये शॉट आप देख सकते हैं, ये क्लास है, ये लाजवाब है, ये कमाल शॉट है और सीधा गेंद पहुंची फिर से एक बार बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। कर रहे बिल्कुल सीधा फाइन हुए, जगह बनाया स्ट्रोक के लिए और गेंद को भेजा स्टार्ट में, 6 रन। अब पहुंचे अर्षद 47 के ऊपर, अब भी 2 गेंदे शेष इस ओवर की और 3 रन से यहां पर अर्धशतक से दूर होंगे बल्लेबाज यहां पर अर्षद तरे, टीम की रन संख्या पहुंची 62 रन बना चुकी है अब तक इस मुकाबले में, गांव देवी चीज पड़ा टीम, क्या बल्लेबाजी करे, लगातार छक्के आ रहे हैं और शानदार प्रदर्शन इस मुकाबले में, अर्षद तरे ऑन फायर और ये जस्ट स्टैंड एंड डिलीवर डालने की कोशिश थी, लॉन्ग ऑन में खेलने की कोशिश की थी बल्लेबाज अर्षद तरे ने, हेलीकॉप्टर शॉट लगाना चाहते थे लेकिन कॉपी नाराज होते हुए खुद के ऊपर और डॉट गेंद की समाप्ति। आखिरी गेंद, क्या 3 रन बना पाएंगे, क्या छक्का लगाएंगे, चौका लगाएंगे, क्या 50 बन पाएगी इस मुकाबले में, और शॉट अच्छा है, ये छक्के से 50 लगाते हुए और बैट ऊपर करते हुए अर्षद्तर है, वेल प्लेड अर्षद्तर है। लगा उसके बाद में उन्होंने बिल्कुल विकेट का पूरी तरह से सम्मान किया, अर्षद तरे अच्छे खिलाड़ी और पूरी टीम उनका आप स्वागत करें डगआउट की तरफ, आप देख सकते हैं तालियां बजाते हुए क्योंकि ताले के बिल्कुल हकदार है पूरी तरह से अर्षद तरे। आइए कप्तान टॉस के लिए, बालबी टीम के कप्तान और कप्तान आपको आना है, ब्राह्मण करोले टीम के कप्तान पहुंच चुके हैं, चलो कैप्टन यहां पर लगे बालबी संघर्ष कैप्टन, अपन टॉस से रिपोर्टिंग करा करण ब्राह्मण करोले टीम से कैप्टन, आमच्या पर्यंत पोहोचले, पहिले सत्र कंप्लीट झाले आणि एकूण धावसंख्या पण लिया 68 रन बन चुके आहेत, चला 68 धावे पडले गेले, 69 धावेचं लक्ष असेल, कॅप्टन आपण जॉईंट लगे टॉस बॉक्स मध्ये प्लीज, ब्राह्मण करोले टीमचे कॅप्टन पोहोचले तर आपण या लगेच भालबी टीमचे कॅप्टन एक नजर देख सकते हैं आप, बिल्कुल बैटिंग कार्ड के ऊपर 16 गेंदे 53 रन बनाए, अर्धशतक बनाते हुए अर्षद तरे शानदार बल्लेबाजी उनका साथ दिया, 7 गेंदों का सामना किया
13 रन बनाए शेखर ने अच्छी बल्लेबाजी की। अर्जुन एक गेंद एक रन बनाया टीम के लिए। कैप्टन है बालबी टीम। सुभाषचंद्र दादा पाटील नरेन गावसे यांच्या शुभासे करूया आपण टॉस। भालचंद्र दादा आपण चला टॉस करायचं आपल्या शुभासे आणि कॅप्टन या ब्राह्मण कर्वे टीमचे कॅप्टन आपण जॉईंट आहोत। तर दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत। टॉस या ठिकाणी होत असताना आपण पाहतो टॉस बॉक्स मध्ये सेकंड राऊंडचा हा सेकंड सामना आपण एन्जॉय करू दोन ताकदवर टीम मध्ये। आणि टॉस झालाय टॉस जिंकलाय ब्राह्मण कर्वे टीम ऑन द टॉस देन डिसाइडेड टू फील्ड बॅट पास। फलंदाजी स्वीकारली इन्व्हाइट केलंय क्षेत्रशासाठी ते बालबी टीमला। थँक्यू सो मच। तो थँक्यू दोस्तों बिल्कुल यहां से 68 रन बना है बल्लेबाजी करते हुए। गांव देवी चिंचपना टीम ने 69 का टारगेट होगा। और आइए कमेंट्री बॉक्स में करते हैं हम परिवर्तन और मुकाबले में क्या होगा कौन सी टीम जीतेगी मुकाबला क्या ये रन चेस हो पाएंगे। आइए सुनते आवाज कमेंट्री बॉक्स में हमारे राहुल भोईर। थैंक यू सो मच सोनू बांगर। 69 सा टार्गेट है मैच मध्ये त्या अनुषंगाने बुडदूला सुरुवात इकडन करावी लागेल। चांगला क्रिकेट खेळला का प्रतिम आपल्याला खेळ पाहायला मिळाला। तिसरी 50 अच्छा पहिला दिवसामध्ये तेजस मात्रेची पहिली बल्लेबुरीची सेकंड आणि हर्षित तरीची बघतो आपण ही थर्ड तिसरी। साईराज मात्रेंच्याकडनं 500 बक्षीस दिलं तो बक्षीस तुम्ही ऑनलाईनच घ्यायचं हर्षित। चला आपण करूया पुन्हा मॅचला सुरुवात। खेळाडू व्यवस्थित आहेत। पहिला बॉलवरती रन सीत मिळाल नाहीये बुरदुलला। प्रत्येकी बॉलवरती आक्रमण करावं लागेल। जो आक्रमण बघितला पहिला बॉलपासून हर्षित तरेनं केला होता। बॅक टू बॅक दोन बॉल डॉटच्या नंतर जे सिक्सर बघतो आपण त्याच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले। एक दोन तीन चार पाच सहा सिक्सर। फटका फसला मिस्सा मिंग डाऊन द बॉल तिकडे चूक होणार नाहीये। परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर। पहिला धक्का भरपूर लवकर लागत असताना मैदानाच्या बघतो आपण फलंदाज बाद होतो बुरदुलचा पहिला।
अजय बॉम्बई ने चांगला क्रिकेट खेला होता पहिल्या मैच मध्ये, त्याला आता आक्रमण करावा लागेल, आता देखील फटका खेळाला चांगला रन्स देखील चांगला मिळतील, मोठ्या फटक्यांना केलेली सुरुवात, बॅक टू बॅक आक्रमण सिक्सर। तो प्रयत्न सुद्धा पुन्हा डाउन साइडला हा फटका डीप मध्ये बरोबर वेगाने तिकडे फिल्डर देखील पोहोचला सेकर, चेंडू शोधून फेक करेपर्यंत दोन धावा इकडनं मिळतील, या दोन धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन न जाईल, पुढे स्कोर विरोध आपल्याला रन्स एकूण पाहायला मिळतात, झालेल्या 12 धावा बनवायच्या आहेत 69। अजय बॉम्बे सॅकिंग इनला, लेफ्ट हे बॅटर आक्रमक आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू, लेगस्टिकच्या बाहेर चेंडू, अंपायर सांगत असताना बघतोय आपण व्हाइट बॉल, एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली एक न पुढे, अजय पुन्हा एकदा तयार, फटका सुंदर रन्स देखील चांगला मिळतील, हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल सिक्सर। पहिल्या ओव्हरचा केस संपला, जशास तसं प्रत्युत्तर दिला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना, पहिल्या ओव्हर मध्ये बघतो आपण 18 आल्या होत्या, इकडे एक धाव जास्ती आहे, बघतो आपण सेकंड इनिंग मध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 धावा, म्हणजे अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत, 50 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत, असाच खेळत राहिला मैदानात मध्ये जर अजय बॉम्बे तर सामना बनू शकेल, सुधीरकडनं देखील अपेक्षा असतील जरूर, वारा बघतो आपण दोन्ही एंड इकडनं संधी असणार आहे, जी फलंदाजी हर्षद तरीने केली होती तसाच काय कारनामा या मॅच मध्ये पाहायला मिळेल का, मुनीष मात्रे सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्क वरती, आडव्या बॅटनं ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू भरपूर वेगानं बघतो आपण डीप मध्ये सरकला होता, लॉंग लेग मध्ये दोन धावा इकडनं मिळतील, लेग बाय सेशन अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली दोन न पुढे, धावपलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात, झालेल्या 21 धावा, धाव पुस्तकावरती आहेत, सुधीर पाटील साकिंग इनला, हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे बुरुदुलचा, तो साकिंग इनला पाहायला मिळतो, खराब चेंडू फ्लॅटेड शॉट रन चांगला मिळतील, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, अंपायर काय कॉल आहे, बॅटर कॉल आहे की त्यांना डाऊट आहे, आणि बघूया आता हा नो बॉल आहे की लीगल आहे, चेंडू 6 धावा ते मिळतील, थर्ड अंपायर आमच्या वॉल रूम मध्ये या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल, लीगल आहे चेंडू, आता पुन्हा थर्ड अंपायर बॅटिंग करणाऱ्या टीमला डीआरएससाठी घेता येणार नाहीये, बघा पहिला सामना उद्या आपण जो आहे तो पहिला असणारा सामना पागड्या चापऱ्या नारायण मध्ये पहिली मॅच आहे बरोबर, तुम्हाला 8:15 रिपोर्ट करायचे या गोष्टीची आपण नोंद घ्यावी, दुसरा सामना असणार आहे नेवाली पाड्याच्या अगेन संघ खेळ कोणी सी, वेळेवरती आपल्याला यायचं या गोष्टीची नोंद घ्या, शेड्यूल प्रमाणे मॅचेस होतील, एक पहिली जी मॅच आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, यावेळेस हा देखील फटका हवे, डाऊन द बॉल तिकडे फिल्डर आहेत, चूक होणार नाहीये, परतावा लागेल इकडनं सुधीर पाटीलला मैदानाच्या बाहेर, सेकंड विकेट डाऊन, धक्का दुसरा बुरदुलला, सुधीर पाटील नवीन बॅटर प्रतीक कोपरकर सकिंग इनला आलाय, वेगवान चेंडू प्रचंड वेगानं चेंडू ना बॅटचा संपर्क बघतो आपण, अजिबात नाही तसं ना बघतो आपण, यावेळेसचा डॉट बॉल कोपरकरला इकडनं आक्रमण करावा लागेल, इकडनं सिंगल डबल किंवा डॉट बॉल सामना बराचसा दूर जाईल, इकडनं इक्वेशन तेवढं मोठं आहे, चिंचपड्याने एक मोठी धावसंख्या सेट केलेली आहे राऊंड विकेटनं,
या वेसा फटका हवेत खेळले डाउन द बॉल फुल्ले तिकडे पुन्हा पोहोचणार का यस पोहोचलेले आहेत तिकडे चेंडू जाणं एवढं इजी नसेल हवा त्या दिशेने नाहीये विरुद्ध दिशेने या विकेट इतना मियाल खेळाडू बाद मोनिशने आज सकाळी देखील चांगली बॉलिंग केली त्याच्या दोन स्पेल चांगले राहिले होते आणि आता देखील कमबॅक करत असताना राऊंड विकेट ना हा चेंडू ऑपस्टिकच्या बऱ्याचसा लांब आहे बऱ्याचसा लांब आहे अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मध्ये दिन संघाचे धाव संख्या दल एक न पुढं धाव गेलेस आपल्याला पाहायला मिळतात 28 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल जशास तसं प्रतिउत्तर आतापर्यंत दिलेलं आहे या मॅच मध्ये बुरदुलनं देखील बॅकवरला जाऊन खेळले तिकडे आउटफील्ड फास्ट देखील चेंडू स्लीपर कव्हरला चालला वेगानं प्रचंड वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर चार आपण थांबू नका सहकार्य करा पुढची मॅच आम्हाला कव्हर करायची रन झाले देखून सांगतोय सगळ्या गोष्टी सांगतोय लक्ष द्या मी जे सांगतोय 32 धावा झालेल्या आहेत 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण बघितलं या मॅच मध्ये अजूनही धावांची गरज आहे 37 ची गरज आहे चला टीम मिटिंग नको प्लीज चिंस पडा मॅच कुशल आम्ही समजू शकतो मात्र आपण लवकरात लवकर मॅच इकडनं चालू करा सहकार्य करा जास्त वेळ घेऊ नका 12 चेंडू आणि विजयासाठी 37 धावेची अजूनही गरज आहे कॅल्क्युलेशन करावं लागेल म्हणजे येणाऱ्या 12 बॉल मध्ये 6 सिक्सर मारायचे आहेत हा कॅल्क्युलेशन करायचे असेल इकडनं बघतो आपण अजय बॉम्बेचा आणि इकडनं एक चांगला षटक आवश्यक आहे एक तर 2 चेंडू चांगले हाताळले या ओव्हरमध्ये कमी दावा खर्च केला तर लास्ट ओव्हरमध्ये 20 ते 25 30 धावा राहिल्या तर पुन्हा दबाव पाहायला मिळेल मग तर या ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा जर बनवल्या 2 ते 3 मोठे फटके आले तर मॅच आपल्याला बॅलन्स अंतिम ओव्हरमध्ये पाहायला मिळेल सध्या लक्ष लागलेलं आहे आता या श्रेणी वारा आहे आणि इकडनं सध्या तरी तोच प्रयत्न असेल म्हटलं तर जिकडे जास्त वारा तिकडेच मारा मग आता आता असं काय असणार आहे का या मॅच मध्ये वाऱ्याच्या दिशेनं आता फलंदाजी पुन्हा येते फलंदाज साकिंग पाहायला मिळेल अजय बॉम्बे बॉलिंग मार्क वरती प्रथमेश गवळी थर्ड ओव्हर मध्ये झाला 12 चेंडू 37 ची गरज आहे निर्णायक चेंडू घेऊन तयार हा षटक महत्वाचा आहे राऊंड विकेट ना पहिला बॉल फटका चांगला चमाट चमाट शॉट रन चांगला मिळतील चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर सिक्सर मैदानाच्या आतमध्ये बॉम्बेच्या बॅटिंगकडे बॉम्बे सांगत असताना बुरदुल संघाला किंवा बुरदुलकरांना मेहुना मैदानाच्या आतमध्ये ही विकेट महत्वाची असणार इथं विकेट घेतली तर मॅच बनेल आता काहीशे मोठे फटके विकेट कसली देतो इकडे 11 मालाला सुरुवात केलेली एक चेंडू गोलीच्या वेगाने फरार बॉन्डलेन फाडत असताना तोडत असताना हा देखील बॅक टू बॅक मोठे फटके 4 धावा मिळतील कुठलीच धावसंख्या सेफ नाहीये सध्या बॉम्बेनं आक्रमणाला सुरुवात केलेली आक्रमक पवित्रा अजून एक फटका हा देखील चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लॉंग बिग वे इकडनं हायलाइट क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल बॉम्बेचा बोलबाला सिक्सर संघाची धावसंख्या आपल्याला मिळते 48 धावा 9 चेंडू अजूनही शिल्लक 21 धावेची गरज आहे तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल काय फटका होता जागेवरून खडे खडे सँड डेन डिलिव्हर कौतुक कॅमेरामॅनचं आहे काय त्यानं कव्हर केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू लॉंग ऑन बॉलच्या बाहेर साईलनं सुंदर कव्हर करत असताना आमचे प्रमुख कॅमेरामॅन आणि सुंदर इकडे आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते सध्या तरी सांगत असताना अजय नावामध्ये जय इकडे मला पराजय नको इकडे मला जय मिळवून द्यायचं आहे आणि हा सामना जबरदस्त पाहायला मिळतोय रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत्या
इकडन रन्स मिळतील रन्स मिळतील रन जरूर मिळतील मोठी चेस आहे चेंडू बघता बघता फाइनल एक बाउंड्री लाइन च्या बाहेर धावा धावा आणि फक्त धावा अजय बॉम्बे च्या वाट मधून चार अजून इकड़ा हा सामना घेऊन जायचे देवरची गरज नाही इकड़ा अजयची गरज आहे बुरुदुलकरांना जानुषंगाना अजय ना इकड़ा हा आक्रमणाला हल्ला बोल गेला आहे क्रिकेट चालला बॉल आहे आ चिंडू बघतो आपण अतिरिक्त काय होतं की काय इकडे अंपायर्स कडे लक्ष लागलं व्हाइट बॉल आहे अतिरिक्त प्रेशर आहे चिंडू ऑप्स्टिकच्या बराचसा बाहेर आता इकडनं बघतो आपण एक वेळ थोडस सोपं पाहायला मिळतो अजय सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये रन्स इकडनं बघतो आपण स्कोरबोर्ड ती आहेत एकूण 53 धावा अजूनही विजयासाठी बघतो आपण 16 गरज आहे चिंडू शिल्लक आहे 8 होते असं 9 या मॅच मध्ये काय क्रिकेट खेळ आहे अजय कसला थांबतोय पुन्हा खेळाडूत तिकडे डीप मध्ये फिल्डर बरेचसे लांब आहे चेंडू पोहोचेपर्यंत तिकडं फिल्डर पोहोचला नाहीये हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सध्या तरी ही इनिंग जी खेळलेली आहे आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची अजय बॉम्बे चे 66 च्या स्ट्राइक नेट मध्ये खेळतो 9 बॉल मध्ये 42 धावा काय बॅटिंग केलेली आहे सबने देखा भाई अजय को देखा मैदान के अंदर देखा भाई काय जबरदस्त बॅटिंग मॅच खुली केलेली आहे या मॅच मध्ये फक्त 12 गरज 7 चेंडू शिल्लक आहेत अकू टप्पाचा आहे पुन्हा एकदा हा चेंडू बघतो आपण आता असा बघितला सुंदर आहे खेळाडू कक्षामध्ये प्लीज कोणी आवाज नका देऊ सहकार्य करायचा सुंदर चेंडू आपल्याला बघतो पाहायला मिळाला अंतिम चेंडू चांगला होता आता या मॅच मध्ये बघतो आपण 6 चेंडू निर्णायक शिल्लक चांगला निर्णय अंपायरचा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला चांगला होता अंतिम चेंडू बॉलरचा आता बघतो आपण शेवटचे चेंडू शिल्लक 6 आणि विजयासाठी धावांची गरज आहे या मॅच मध्ये 12 आता हवेच्या विरुद्ध दिशेनं खेळायचंय इकडनं कसा कॅल्क्युलेशन असणार आहे की इकडनं आता जी संधी मिळाली चिन्स पडायला त्या संधीचं सोनं करेल का सध्या इकडनं विकेट हवी आहे जर मैदानाच्या आतमध्ये अजय खेळला तर अजय हा निकाल आपल्या बाजूने घेऊन जाईल हे देखील विसरून जमणार नाही या चिन्सपडा टीमला या मॅच मध्ये मोठी धावसंख्या बनवली असं वाटलं की या मॅच मध्ये हा सामना सहजरित्या जिंकेल चिन्सपडा मात्र बुरुदुलकरांना हार मान नाहीये त्यांना मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करायचा अध्यक्ष ट्रॉफी आहे ही वर्षात एकदाच येते इकडे चांगला क्रिकेट खेळायचा इकडे क्वालिटी क्रिकेट खेळायचंय इकडे आपल्यामध्ये असलेला टॅलेंट दाखवायचंय तो टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये लक्ष लागलाय 6 चेंडू शिल्लक 12 गरज आहे रप अँड टप मॅच पाहायला मिळतीय सेशन चांगलंय वातावरण सुंदर आहे तरी आला बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल वरती सिंगल काढून इकडनं जास्त डोकाला लावून बघतो आपण बॅटरनं की समोर अजय मारतोय तर मला सिंगल नसा रोटेट करायची आहे आणि आता आपल्याला इक्वेशन पाहायला मिळेल 5 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी 11 धावांची गरज आहे ज्या हर्षदनं अहंकार माजवला मैदानाच्या आतमध्ये ज्यानं चांगली बॅटिंग केली तो आता बॉलिंग चांगली करून इकडनं मॅच जिंकून देईल का इकडनं जास्त चान्स आपण बघतोय जरी चान्सेस असल्या बुरदुलच्या मात्र इकडनं अजून 30% चान्सेस आहेत चिन्स पडायला मॅच टर्न होऊ शकेल 5 चेंडू शिल्लक आहेत 11 गरज आहे या संध्याकाळच्या क्लायमेट मध्ये एक पैसा आजचा पहिला दिवस तिसरं वर्ष आणि अध्यक्ष ट्रॉफी जिची चर्चा अखंड महाराष्ट्रभर आणि अखंड मलंगडा मध्ये असते ती क्रिकेट टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि महत्वाची मॅच लेफ्टी बॅटर साखी गेला अजय बॉम्बे सज्जय त्याचा कसा आक्रमक असेल पुढचा बॉल फटका यावेळेचा सुंदर आहे डीप मध्ये तिकडे फिल्डर त्यांच्याकडनं चुका झालेल्या आहेत कदाचित चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं कॅचेस विन द मॅचेस इकडं कारण सांगून होत नाहीये इकडं तुम्हाला मेहनत करावी लागते कारण का जो मेहनत करेल तो जिंकणार आहे या मॅचचं आपल्याला इक्वेशन पुन्हा वेगळा पाहायला मिळेल आता चेंडू शिल्लक बघतो आपण 4 आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे जबरदस्त ही मॅच आहे रंग त्या मॅच मध्ये आहे सगळ्या गोष्टी या मॅच मध्ये पाहायला मिळतात शेवटपर्यंत संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये विजयासाठी संघर्ष सुरू आहे 9 अजूनही गरज आहे यावेळेस आताचा हा फुल टॉस होता त्याचा देखील फायदा घेता आला नाही हर्षदनं इकडनं कमबॅक केलेला आहे या मॅच मध्ये अजूनही इकडनं कमबॅक करण्याची ताकद ती धमक दाखवलेली आहे हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला थोडस कमी गतीनं फुल टॉस होता चेंडूला बाचा संपर्क अजिबात नाहीये आता चेंडू शिल्लक बघतो आपण 3 आणि विजयासाठी धावांची गरज 9
मिस टाइमिंग आहे ही जेल महत्त्वाची आहे ही जेल नव्हे तर हा सामना आहे तिकडे जज करतोय फायनली विकेट मिळालेली आहे आणि विकेट आहे की हा सामना आहे येणारी वेळ ठरवेल आता चेंडू शल्लक आहे दोन आणि विजयासाठी नऊ धावांची गरज आहे थरार क्रिकेटच्या मॅच मध्ये यस जीजे संघात पाहायला मिळतील दोन चेंडू आता शिल्लकीत विजयासाठी बघतो आपण धावांची गरज आहे मॅच मध्ये नऊ भरपूर मेहनत केली भरपूर मेहनत केली भरपूर कौतुक झालं आता म्हणतात ना की विजय संपादन करता आला नाहीये विजयाचा जवळ होता बर्दूल संघ मात्र अजूनही मॅच संपली नाहीये इकडनं मोठा फटका आवश्यक आहे दोन चेंडू नऊ धावांची गरज आहे एखादा चार एखादा सहा मॅच शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल इकडनं बॅटिंग कशी असणार आहे साखिंगला योगेश पाटील क्रमांक सहा वरती आलेला आहे आणि दोन चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी या मॅच मध्ये बर्दूल संघाला धावांची गरज आहे नऊ सहा मध्ये फक्त बनवायचे बघतो आपण बारा बनवायचे असताना हर्षद तरेनं पुन्हा कमबॅक केलाय तो सांगत असताना मी एकटा लढणार आहे या मॅच मध्ये माझा एकट्याचा संघर्ष आहे इकडनं जरी माझ्या टीम कडनं खराब खेळ झाला असेल मी मेहनत करेल आणि त्यांनी मेहनत केलेली आहे दोन चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी मात्र या मॅच मध्ये नऊ धावांची गरज आहे हा चेंडू निर्णायक असणार आहे या चेंडूवरती एखादा चांगला क्रमांक अपेक्षित आहे चार किंवा सहा कवा इकडनं जर एखादा चेंडू डॉट आला तर सामना चिंचपडाच्या बाजूला आपल्याला जाताना पाहायला मिळेल चांगला चेंडू आहे आणि इकडनं शुटकेचा श्वास जरूर सोडलेला असावा कारण का इकडनं बघतो आपण धाव देखील मिळणार नाही विकेट मिळती आणि आता एक चेंडू आणि विजयासाठी नऊची गरज या सीजे हा सामना आता आम्हाला गमवावा लागेल जी मेहनत केली 44 धावा बनवल्या त्याचं प्रत्युत्तर तसं ना 12 बॉल मध्ये फक्त मात्र इकडनं सामना जिंकता आला नाही विकेट इतना मिळत नाही अशा प्रकारे हा सामना जिंकलाय टीम गावदेवी क्रिकेट संघ चिंचपाड्याला अभिनंदन चिंचपाड्याने हाडला गावदेवी बुर्दुल चांगला प्रयत्न पाहिला फायनली विजय संपादन केलेला आहे अभिनंदन सर सेकंडसाठी बुर्दुल संघ आपण पोहोचा आणि फिल्डिंग करणार टीम आपण लगेचच पोहोचायचंय मैदानाच्या आतमध्ये आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे बघतो आपण टाइम झालेला बरोबर 5:19 सहकार्य करावा प्लीज हरी अप गाई करावी बाल संघ आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हा सामना कव्हर करायचा 5:19 झालेली आहेत अंधाराची जास्त शक्यता आहे चला आपण सेकंड करा आणि त्याच्या नंतर हा मैदान आपल्याला सोडायचा आहे या गोष्टीची आपण नोंद घ्यावी जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळाली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो आहे ज्यानं तिसरं अर्धशतक बनवलं या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये तो हर्षद तरे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अप्रतिम मॅच जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळाली हर्षद या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तर आमचा स्पेल असा संपेला आहे आम्ही थोडासा थांबतोय उद्या पुन्हा मॉर्निंग आपल्या 8:30 भेटू जरूर मध्ये जशी होईल मॅच लोक पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या भाग्यशाने सुरू मांगणार असतील धन्यवाद बघा तिकडे खेळाडू कक्षाच्या आजूबाजूला देखील कोणी थांबू नका राहुल पाटील टीम कॅप्टन तुमचे कोणी समर्थक असेल त्यांना रॅलिंगच्या बाहेर पाठवा क्रिकेट टुर्नामेंट मोठी आहे नियमांचं पालन करा प्रेक्षकांसाठी दोन स्टँड बनवलेले आहेत पाहिजे तेवढ्या खुर्च्या देखील आहेत अभिनंदन मोनीश म्हात्रे चला आपण हर्षद तरेला देऊया मॅन ऑफ द मॅच शिवदास गायकर राजू शिवदास गायकर आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळाली आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच हर्षद तरे चला प्लीज हरी अप